नमस्कार मित्रांनो, श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओच्या मागील भागात आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे सध्याच्या काळात का आवश्यक आहे, तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचे पालन करून आपण आपली इम्युनिटी कशी वाढवू शकतो, इम्युनिटी वाढवण्यासाठी कोणत्या मूळ गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे, या सर्व गोष्टींबद्दल माहिती पाहिली। व्हिडिओच्या या भागात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणते उपाय आपण करू शकतो याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। मित्रांनो, सध्याच्या या कोरोना व्हायरसच्या काळात किंवा इतर संसर्गजन्य आजारांच्या काळात WHOच्या किंवा आयुष मंत्रालयाच्या गाईडलाईन्समधून सर्वात महत्त्वाची गोष्ट दिसते की जास्तीत जास्त गरम पाणी दिवसभरामध्ये पिणे। गरम पाण्याचे म्हणजेच उष्ण जलाचे गुणधर्म हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेले आहेत। दीपनम पाचनम कंठ्यम लघुष्णम वस्तिशोधनम हिदमाद्मान नीलश्लेष्म सद्यः शुद्धि नवज्वरे कासाम पीनस श्वास पार्श्वरुक्षुच शस्यते, असा उष्ण जलाचे गुणधर्म सांगणारा श्लोक अष्टांग हृदय सूत्रस्थानामध्ये आला आहे। याचा अर्थ बघूयात। उष्ण जल हे दीपण पाचन करते, म्हणजेच पाचकाग्नीला वाढवते व खाल्लेल्या अन्नाचे पचन करते। घशासाठी हितकर आहे, पचायला हलके असते, बस्तीचे शोधन करणारे आहे। त्याचप्रमाणे हे उचकी लागणे, पोट गच्च होऊन पचन विकारावरती शोधनोपचार केल्यानंतर नवीन ज्वरात सर्दी, खोकला, पार्श्ववेदना, आमदोष, श्वास इत्यादी सर्व अवस्थांमध्ये हितकर आहे। रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यास वारंवार सर्दी, ताप, खोकला, पोटाच्या समस्या, पचन विकार, श्वसनाच्या समस्या इत्यादी अनेक समस्या दिसून येतात। या सर्व समस्यांवरतीही व आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीही उष्ण जल म्हणजेच गरम पाणी औषधासमान कार्य करते। दुसरे सर्वात महत्त्वाचे औषध म्हणजेच हळद। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीहिस्टॅमिनिक इत्यादी अनेक प्रॉपर्टीज आहेत। ही स्वयंपाकघरातील दररोजच्या वापरातील आणि इझिली अवेलेबल होणारी आहे। हळदीचे फायदे व विविध आजारांवरती हिचा उपयोग कसा होतो यावर आपण स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सर्वांच्या परिचयाची व जुन्या काळापासून चालत आलेली प्रथा म्हणजेच हळदीचे दूध। सर्दी, खोकला व कफ जास्त प्रमाणात असेल किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजेच हळदीच्या दुधाचे सेवन करणे। हळद कफ कमी करणारी आहे व औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे। क्षीरम जीवनिया नाम म्हणजेच दुधाला जीवन असे शास्त्रात बोलतात, त्यामुळे दूध व हळद यांच्या एकत्रित वापराचे अफाट फायदे आहेत। हळदीमध्ये नॅचरल अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे गरम पाण्यात हळद टाकून त्याने गुळण्या केल्यास किंवा हळदीच्या चूर्णाचे मधासोबत साटण दिल्यास घशात खवखवणे, खोकल्याची डास लागणे, घसा दुखणे इत्यादी समस्या कमी होऊन इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते। कारण हळदीच्या गुणधर्मामुळे जीवाणू विषाणूंच्या संसर्गापासून शरीराला ती दूर ठेवते व इम्युनिटी वाढवते। रसायन चिकित्सा या महत्त्वपूर्ण चिकित्सेचे वर्णन आयुर्वेदामध्ये आलेले आहे। रसायन तंत्रम नाम वयस्थापनम आयुर्मेधा बलकरम रोगहरण समर्थम च, अशी रसायनाची व्याख्या सुश्रुत सूत्रस्थानात आलेली आहे। रसायनाने सप्तधातूंची निर्मिती चांगली होते। सप्तधातू सारवान तयार होणे
इम्युनिटी वाढवण्यासाठी का आवश्यक आहे हे व्हिडिओच्या मागील भागात आपण पाहिले. तर सप्तधातू सारवान चांगले तयार झाले की वयस्थापन कार्य होते, अकाली येणारे वार्धक्य रसायनाने टाळता येते, आयुष्य, बुद्धी, बल या सर्वांची वाढ होऊन रोगांचा नाश करण्याचे सामर्थ्य रसायनाने प्राप्त होते. त्यामुळे व्याधी प्रतिकारक शक्ती, व्याधी क्षमत्व वाढवण्यासाठी रसायन सेवन अत्यंत आवश्यक आहे. अशा अनेक रसायनांचे वर्णन आयुर्वेदामध्ये आलेले आहे. त्यातील च्यवनप्राश रसायन आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे. याच्या सेवनाने अत्यंत वृद्ध असे च्यवन ऋषी पुन्हा तरुण झाले अशी कथा सांगितली जाते. त्यावरूनच या कल्पाला च्यवनप्राश नाव दिले जाते. च्यवनप्राशमध्ये अनेक औषधे आहेत, त्यातील महत्त्वाचे द्रव्य म्हणजेच आमलकी. आवळ्याशिवाय च्यवनप्राश बनवणे शक्य नाही. च्यवनप्राश प्राणवह स्रोतसाला बल देण्यासाठी एक उत्कृष्ट रसायन आहे. त्यामुळे श्वास, कास, हृदरोग इत्यादी अनेक व्याधींमध्ये हे अतिशय उपयुक्त आहे. च्यवनप्राशमधील महत्त्वाचे द्रव्य म्हणजेच आवळा. आमलकम वयस्थापनानाम असे आवळ्याबद्दल चरकांनी सांगितले आहे. वयस्थापन म्हणजेच वयाला स्थिर करून आयुष्य वाढवणाऱ्या सर्व औषधी द्रव्यांमध्ये आवळा सर्वश्रेष्ठ सांगितला आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचाही चांगला फायदा होतो. त्याचा कोणत्या व्याधींमध्ये, अवस्थांमध्ये कसा वापर करता येतो यावर स्वतंत्र व्हिडिओ तयार केला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य जपणे तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार, ओंकार जप, मेडिटेशन यांना आपल्या दिनचर्येचा भाग बनवणे आवश्यक आहे. याने शरीर व मन दोन्ही स्वस्थ राहण्यासाठी मदत होते. आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सांगितलेल्या उपायांमधील एक उपाय म्हणजेच आयुष्क्वाथ. आयुष काढा वेगळे काही नसून जुन्या काळापासून चालत आलेल्या आजीबाईच्या बटव्यातील एक उपाय आहे. यातील बरेच घटक द्रव्य स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होतात. यात सुंठ, काळी मिरी, दालचिनी, तुळस असे घटकद्रव्य आहेत. हे सर्व घटकद्रव्य उष्ण गुणाचे व कफ कमी करणारे आहेत. त्यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी हे मदत करते. परंतु याचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने करावा, कारण यात वापरले जाणारे सर्व घटकद्रव्य उष्ण प्रकृतीचे आहेत. याचे चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास उष्णतेमुळे उत्पन्न होणारी लक्षणे त्वरित जाणवू लागतात. गिलोय, गुळवेल हिलाच अमृता समान कार्य करते म्हणून अमृता असेही म्हणतात. इम्युनिटी वाढवण्यासाठीची आणखी एक महत्त्वाची वनस्पती म्हणजेच गुळवेल. हिचे गुणधर्म व वेगवेगळ्या व्याधींमध्ये कसा गुळवेलीचा उपयोग होतो यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गिलोय घनवटी, गुळवेलीचा काढा यांचे आपण सेवन करू शकतो. त्याचप्रमाणे अश्वगंधा, शतावरी, यष्टीमधु, विदारी कंद अशा अनेक औषधी द्रव्यांचा युक्तिपूर्वक वापर करून आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते. आयुर्वेदात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी असंख्य औषधे आहेत. परंतु कोणत्या अवस्थेमध्ये कोणते औषध कशा स्वरूपात द्यावे यासाठी वैद्यांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. तरी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मूलभूत कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत व घरच्या घरी सोप्या पद्धतीने आयुर्वेदिक उपचार आपण काय करू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहिले. माहिती उपयुक्त वाटल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा. धन्यवाद.